आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राज्यातलं आणि देशातलं हे सरकार बरोबर नाही, शिरोळ तालुका शिवसेनेनं केला आरोप, तहसीलदारांना दिलं निवेदन. देशातलं आणि राज्यातलं सरकार हे सगळ्या आघाडीवर अपयशी ठरलं आहे असा गंभीर आरोप दोन्ही आघाडी सत्तेत असलेल्या शिवसेनेनं शिरोळ तालुक्यात आज केलं. शिरोळ तालुक्यातल्या शिवसैनिकांनी शिरोळच्या तहसीलदारांना निवेदन दिलं. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती दर कमी करावेत अशा मागणीचं निवेदन त्यांनी शिरोळच्या तहसीलदारांना दिलं आणि सरकारची धोरणं चुकीची आहेत असा संताप व्यक्त केला. शिरोळ तालुका शिवसेना प्रमुख सतीश मलमे, महिला नेत्या रेखा जाधव, सौ माधुरी टाकारे, शिरोळ तालुका पंचायत समितीच्या उपसभापती कविता चौगुले, पंचायत समिती सदस्य संजय माने, जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती सासने, राहुल काकडे, प्रतीक धनवडे, राजू आवळे, सूरज भोसले, जुगल गावडे, जय पवार आदी मान्यवरांच्या सह्या या निवेदनावरती आहेत. महानकर न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार गुरवसाहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की पेट्रोल, गॅस आणि डिझेल यांच्या सातत्याने किमती वाढत आहेत आणि पंतप्रधानांनी आम्हाला शब्द दिला होता की आजचे दिन आएंगे, आजचे दिनचा तर काय पत्ता नाही आहे. म्हणून आज निवेदनामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे पेट्रोल, गॅस, डिझेल याच्या जे वाढलेले दर आहेत हे येणाऱ्या 15 दिवसांमध्ये लवकरात लवकर कमी करावे, अन्यथा तालुका शिवसेनेच्या वतीनं तहसीलदारांच्या विरोधात असेल या भारतीय जनता पार्टी शासनाच्या विरोधात असेल आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल. कारण देशातली परिस्थिती बघितली गेल्या 3 वर्षामध्ये की GST असेल, नोटाबंदी असेल, याच्यामुळं सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं महागाईनं मोडलेलं आहे. म्हणून न्याय द्यायचं तर राहिलं, परंतु भारतीय जनता पार्टी सरकारकडून आम्हाला अन्यायाची वागणूक या ठिकाणी मिळत आहे. म्हणून येणाऱ्या 15 दिवसांमध्ये जर हे वाढलेले दर कमी नाही केले तर शिवसेनेच्या वतीनं शासनाच्या विरोधात आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात. आज खऱ्या अर्थानं या भाजप सरकारने महिलांची दिशाभूल करण्याचं म्हणजे कारस्थान अवलंबलेलं आहे की गॅस उज्ज्वला ज्योती योजनेच्या माध्यमातून फ्री दिला म्हणून लाभार्थी म्हणून सांगतंय सरकार, पण खरोखर खऱ्या अर्थानं महिलांची घोर फसवणूक व्हायला लागल्या. एकीकडे गॅसची दरवाढ तर मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्व्हिस पण गॅसची व्यवस्थित नसल्यामुळं महिलांची खऱ्या अर्थानं घोर फसवणूक केली आहे. ह्या सरकारचा महिला आघाडीच्या वतीनं मी जाहीर निषेध करते आणि ताबडतोब ही दरवाढ आणि ही सर्व्हिस व्यवस्थित झाली नाही तर भविष्यामध्ये तीव्र आंदोलनाला या सरकारला सामोरं जावं लागेल, एवढंच या ठिकाणी.